नाव वैष्णवी जीवनकुळे मुक्काम पोस्ट तालुका हवेली जिल्हा पुणे इयत्ता 6वी माझ्या शाळेचे नाव हरी उत्तर दुसरे माध्यमिक विद्यालय प्रतिभा चंद्र लेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा छत्रपती शिवरायांना रैतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागरा समान त्याचं छत्र म्हणजे आभाळा समान जो त्या सूर्याची शान जो त्या सूर्याची शान मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळी जाय सह्याद्रीचे त्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवराज्याचं पहिलं स्थान मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे ज्याच्या खुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं अशा त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब परमुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्प शाहजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शारे आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्यानं निर्माण केलेलं स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर पित्यानं निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीनं वाढवलं असे ते शंभूराजे म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका म्हणून असतं नाजूक कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे ते संत तुकोबार आहे शब्दही शस्त्र समजून विद्युत बुद्धीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत नामदेवराय दिवसभर हातात फराटा घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरापर्यंत पोहोचविणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील मुलींना ज्यांच्यामुळे शिक्षण मिळालं माझ्यासारखी एक सामान्य मुलगी येथे बोलू शकते त्या आमच्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले ज्यांनी प्रदान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज साऱ्या देशाचा राज्यकारभार चालतोय ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम या सर्व महामानवांना अभिवादन करते आयुष्याचे प्रत्येक क्षण लक्षात राहतच नाही काही क्षण विसरून भलता विसरता येत नाही आणि असाच हा आजचा क्षण आहे 16व्या शतकात आजच्याच दिवशी एक तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडत झाला सहनेही चौघडे वाजू लागले एकावेळी त्या सह्याद्रीच्या कड्याका परत दुमदुमली अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दिनतरितांचा तोहारी जन्मला दृष्टाचा तोहारी जन्मला अरे माझा राजा जन्मला इतिहास घडविणारे आम्ही येथे जन्मले ना कुठे दुखविले त्या हिमालया रुजतो आम्ही शिवराया सहन होणार नाही स्वराज्याची फडे जातीवंत हृदयात आमच्या धडकतात आऊसाहेब विसरलो नाही त्या लाखो माव्यांचे बलिदान शंभूराजे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआपच ढळतात अरे जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा अरे जिथं पडती पावलं आमची त्याच इतिहासाच्या वाटा वाक्यात नाही पण बोलणारही नाही मराठा पण मराठा म्हणजे नक्की म्हणायचं तरी कोणाला मरेन पण माग हटणार नाही तोच खरा मराठा मग तो कुठल्याही जातीचा असू द्या अथवा कुठल्याही धर्माचा असू द्या आम्ही आज येथे शिवजयंती साजरी करतो शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हाही फार महत्वाचा मुद्दा आहे जयंत्या सगळ्यांच्याच साजऱ्या होतात का आपल्या पण होणार आहे का आपण मेल्यावर जी व्यक्ती जनतेसाठी रयतेसाठी जगली ना त्याच व्यक्तींच्या जयंत्या साजऱ्या होतात तुळजा भवानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले अहो एका मोठ्या गुलामीच्या काळात एक क्रूर सौदामिनी काढली तिच्या नुद्रीत शिवराय नामक झंझावर जन्मले आणि छत्रपती बनून स्वराज्याचे तोरण झाले शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते 18 प्रकट जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे यसाजी संताजी धनाजी जीवा महाल यांसारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले धन्यवाद.